हे जे कॅपरमध्ये बसून केदारनाथला जाणं, केदारनाथाचं दर्शन घेणं आणि परत हेलिकॉप्टरने परत बेस कॅम्पला येणं हा अनेकाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण असतो. उत्तराखंडमध्ये यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चार धाम आपण करावेत अशी अनेकांची इच्छा असते आणि या चार धामामध्ये सर्वात अवघड जर कुठलं धाम असेल ते म्हणजे केदारनाथ. कारण केदारनाथ एकदम डोंगराच्या शिखरावर हे मंदिर आहे आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला पायी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. हवामान क्लिअर झाल्यानंतर हेलिकॉप्टरची लगबग फार जोरात सुरू होते, म्हणजे क्षणामध्ये ते उतरतं आणि क्षणामध्ये झेप पण घेतं आणि तेवढ्या क्षणामध्ये हेलिकॉप्टरमधले पॅसेंजर खाली उतरवणे आणि नवीन पॅसेंजर बसवणे काही क्षणामध्ये हे घडत असतं. हेलिकॉप्टरनं उड्डाण केलेलं आहे, आपल्याला खाली पायऱ्या पायऱ्याची शेती दिसून येत आहे. एकदम राजेशाही थाटामध्ये हे हेलिकॉप्टरचं उड्डाण आहे. हेलिकॉप्टरमधून आपल्याला खोल दरीमधून वाहणारी नदी, डोंगर उतारावर असलेलं गाव आणि डोंगर उतारावरलीची शेती आपल्याला दिसून येत आहे. केदारनाथच्या ग्लेशियरमधून उगम पावणारी ही मंदाकिनी नदी आहे. ही केदारनाथची यात्रा आपल्याला जो बेस कॅम्प आहे गौरीकुंड येथे येथून सुरू करावा लागतो. गौरीकुंड ते केदारनाथ हे आपल्याला पायी जावं लागतं आणि एकदम डोंगरदऱ्याचा अवघड असा कठीण असा हा रस्ता आहे. 16 किलोमीटर चढत जाणं आणि 16 किलोमीटर त्या दिवशी परत येणं हे फार कठीण काम आहे. बऱ्याचदा म्हातारपणामुळे तिथं जाता येत चालता येत नाही, काही अपंग व्यक्ती असतात, काही लहान मुलं असतात, वजन वाढलेलं असतं, त्यामुळं हे 16 किलोमीटरचं ट्रेकिंग करणं फार अवघड आहे. त्यामुळे मनात इच्छा असूनही आपल्याला केदारनाथला जाता येत नाही. परंतु ही जी अडचण आहे ती आता काही वर्षापासून तिथं हेलिकॉप्टर सेवा सुरू झालेली आहे आणि या हेलिकॉप्टरमधून निसर्गाचा, तिथल्या केदार व्हॅलीचा अद्भुत असा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. उंच उंच डोंगर, डोंगराची शिखरं सर्व बर्फाने माखलेली, हे जे बर्फ आहे तो सूर्यप्रकाशामुळे चमकणारा, उंच उंच झाडी, नद्या, दऱ्या, खोऱ्या या आपण हेलिकॉप्टरमधून जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. फार चांगला असा अनुभव आपल्याला या हेलिकॉप्टर प्रवासामध्ये मिळतो. या हेलिकॉप्टरची सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या, तिथं प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि आपापल्या हेलिपॅडवरून ते केदारनाथसाठी उड्डाण करतात आणि केदारनाथला मात्र सर्व हेलिकॉप्टर कंपन्यांची हेलिकॉप्टर एकाच हेलिपॅडवर उतरत असतात. केदारनाथ येथील जे हवामान आहे ते अत्यंत बेभरवशाचं आहे. अनेकदा मोठा पाऊस पडतो, बर्फ पडतो, धुकं येतं आणि त्यामुळं आपली जी यात्रा आहे ती एका दिवसात पूर्ण होईल का नाही याची शंका असते. आणि केदारनाथच्या परिसरामध्ये एकदम जागा कमी असल्यामुळं तिथं राहण्याची सुद्धा सोय जेवढ्या लोकांना पाहिजे तेवढी होऊ शकत नाही आणि त्यामुळं एका दिवसामध्ये आपल्याला हा प्रवास जाणं आणि येणं करावा लागतो. परंतु हवामान अचानक जर बदललं तर अनेक जणांची पंचायत होते, मुक्कामाची सोय होत नाही, राहण्याची सोय होत नाही, खाण्याची सोय होत नाही आणि ही अडचण दूर करण्यासाठी आता हेलिकॉप्टरची जी सेवा आहे ती आपल्याला उपलब्ध आहे. एका दिवसामध्ये आपण केदारनाथला जाऊन येऊ शकतो जर हवामान बदललं नाही तर. सकाळी साधारणतः 6 वाजता ही हेलिकॉप्टरची सेवा सुरू होते आणि संध्याकाळपर्यंत ही सेवा अविरत सुरू असते. हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना आपल्याला जे यात्री चालत आहेत तेही दिसतं, नद्या नाले आपल्याला दिसतात, जागोजागी जिथं जागा मिळेल तिथं टेंट उभारलेले सुद्धा आपल्याला दिसतात. कारण ही टेंट आपल्याला प्रवास जे यात्री असतात त्यांना राहण्यासाठी ही व्यवस्था तिथल्या लोकांनी केलेली असते. आपण त्यांना पैसे दिल्यानंतर आपल्याला तिथं ते राहण्याची सोय करतात. एकदम लक्झरीच नसली तरी झोप येण्यापुरती आपल्याला जी सेवा आहे ती या टेंटच्या माध्यमातून मिळत असते. केदारनाथ येथे
हॉटेल्स आहेत, परंतु ते फार कमी आहेत, त्यामुळे सर्वांची सोय होईल याची शक्यता कमी असते, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला टेंटमध्ये राहावं लागतं. हेलिकॉप्टरचा वेग फार जास्त असतो, मध्ये बसल्यानंतर आपल्याला तो कळत नाही, एकदम एका जागेवर उभा राहिल्यासारखं आपल्याला हेलिकॉप्टर जाणवतं. जो फाटा इथं जो बेस कॅम्प आहे तिथून 31 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी केदारनाथचं फक्त 7 मिनिट लागतात. केदारनाथला जाण्यासाठी 7 ते 8 ठिकाणाहून हेलिकॉप्टर उड्डाण करत असतात, आणि यांची जी उड्डाणाची ठिकाणं आहेत ती वेगवेगळी आहेत आणि त्याचं अंतर पण वेगवेगळं आहे, त्यामुळं तिकिटाचे दरसुद्धा अंतरानुसार वेगवेगळे आहेत. साधारणतः 5 ते 8 हजार जाण्यायेण्याचा खर्च या हेलिकॉप्टरचा येतो. प्रत्येकाला हेलिकॉप्टरचं तिकीट मिळेल की नाही हे सांगता येत नाही, कारण जेव्हा उत्तराखंड टुरिझमची वेबसाईट सुरू होते तेव्हा काही मिनिटांमध्ये सर्व तिकीट बुक होत असतात. त्यामुळं आपण जर एखाद्या टुरिझम कंपनीला थोडे पैसे देऊन जर सांगितलं की आम्हाला तिकीट बुक करून द्या, तर ते आपल्याला तिकीट बुक करून देतात. आपल्या हेलिपॅडपासून केदारनाथचं अंतर किती आहे त्यानुसार तिथले तिकिटाचे दर वेगवेगळे आहेत. 2 वर्षापर्यंतच्या मुलांना तिकीट नाही, मात्र 2 वर्षाच्या पुढचे जी मुलं आहेत त्यांना आपल्याला तिकीट घ्यावं लागतं. जे जास्त वजनाची माणसं आहेत त्यांनासुद्धा जास्त रकमेचं तिकीट तिथं वापरलं जातं. केदारनाथला हेलिकॉप्टरनी प्रवास करतात त्यांना प्रायोरिटीने दर्शन पण मिळतं, कारण या प्रायोरिटी दर्शनचं जे तिकीट आहे ते तिकीट आपल्याला काढावं लागतं, त्यामुळे आपल्याला रांगेत उभा राहण्याची गरज नाही, आपलं दर्शन लवकर होतं. परंतु जरी आपण रांगेमध्ये जरी उभा राहिलो तरी साधारणतः 2 घंट्यामध्ये आपलं दर्शन होऊ शकतं. हेलिकॉप्टरमध्ये मोबाईल कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी असते. 5 किलोपर्यंत लगेज आपल्याला कॅरी करता येतं. केदारनाथजवळील हेलिपॅड मंदिरापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे, आणि या हेलिपॅडपासून आपल्याला मंदिराकडे चालत जावं लागतं. ज्यांना डोली पाहिजे, पित्तू पाहिजे किंवा पालखी पाहिजे त्याची पण सेवा तिथं उपलब्ध आहे. आपण हे केदारनाथचं भव्य असं मंदिर पाहू शकता. एकदम उंच उंच डोंगराच्या दऱ्यामध्ये हे मंदिर आहे, आणि तिथं अनेक राज्यातून आलेले जे भाविक आहेत ते रांगा लावून आपल्याला दर्शन घेताना दिसतात. अनेक साधू पण तिथं आपल्याला बसलेले दिसून येत आहेत. केदारनाथच्या पाठीमागचा जो डोंगर आहे त्यावर साचलेला जो बर्फ आहे तो सूर्यप्रकाशामुळं एकदम चमकदार असा आपल्याला नजरेस भरत आहे. तिथं असलेले हॉटेल्स, टेंट्स, वेगवेगळ्या सुविधा आपल्याला मंदिराच्या भोवताली दिसून येत आहेत. इथल्या सेवा थोड्या महाग आहेत, कारण प्रत्येक वस्तू इतक्या अडचणीच्या ठिकाणी घेऊन जाणं पण खर्चिक असं असतं, त्यामुळं जरी महाग वाटत असली तरी त्या अशा या दुर्गम भागामध्ये सेवा मिळणं हे फार महत्त्वाचं असतं, त्यामुळे आपल्याला सेवा मिळाली यामध्येच आपण समाधान मानायचं असतं. पडपासून केदारनाथ मंदिराकडे जाणारी भक्तांची ही रांग आहे. या रांगेमधून आपल्याला साधारणतः 2 तासामध्ये दर्शन पूर्ण होतं.
केदारनाथ मंदिराच्या आजूबाजूला जी हिमालयाची उंच उंच शिखर आहेत त्याच्यावर आपल्याला बर्फ साचलेला दिसून येतो आणि या बर्फावर सूर्यकिरण पडल्यानंतर किती आकर्षक असे हे डोंगर दिसत आहेत, डोळ्यात साठवून ठेवावं असं हे निसर्ग सौंदर्य आहे. अत्यंत थंड वारा या डोंगरावरून येतो त्यामुळे आपल्याला सोबत गरम कपडे असणं फार गरजेचं आहे, त्याचबरोबर रेनकोट असणं पण गरजेचं आहे. केदारनाथला पायी जाणं आणि हेलिकॉप्टरने प्रवास करणं यामध्ये वेगवेगळी अशी मजा आहे. जे पायी चालून आपल्याला तिथला निसर्ग पाहता येतो तो काही औरच असतो, परंतु जे पायी चालताना आपल्याला दिसत नाही ते मात्र आपल्याला हेलिकॉप्टरमधून दिसत असतं. त्यामुळं दोन्हीमधली जी मजा आहे ती आपल्याला वेगळाच अनुभव देत असते. केदारनाथ मंदिराजवळचं हे कॉमन हेलिपॅड आहे. या ठिकाणी सर्व हेलिकॉप्टर कंपन्यांची हेलिकॉप्टर येतात आणि जातात. केदारनाथाचं दर्शन घेतल्यानंतर याच हेलिपॅडवरून आपलं परतीचा प्रवास सुरू होतो आणि आपल्याला परत या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो. सतत हवामान बदलत असल्यामुळं केदारनाथचं दर्शन किती दिवसात होईल हे काही सांगता येत नाही, त्यामुळं 3 दिवस आणि 2 नाईट थांबण्याच्या उद्देशाने तिथं जर गेलं तर आपण निश्चित राहू शकतो. म्हणजे पहिल्या दिवशी जर दर्शन झालं नाही तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दर्शन तुमचं होऊ शकतं. चारीधामला जर आपल्याला जायचं असेल तर जरा थोडा लवकर विचार करणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा आपण वय झाल्यानंतर जाण्याचा विचार करतो त्यामुळं आपल्याला पायी तिथून जाता येत नाही. तरुण वर्ग मात्र फार मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रेकिंग करणाऱ्या घातलेला दिसतो. अशा पायवाटेनं पायी जाणारे भक्त आपल्याला हेलिकॉप्टरमधून दिसत आहेत, टेंट पण दिसत आहेत. हवामान सारखं बदलत असल्यामुळं बऱ्याचदा केदारनाथला मुक्काम पडण्याची शक्यता असते, त्यामुळे अनेकजण पहिलेच हॉटेल बुकिंग करून ठेवतात. परंतु या हॉटेलमध्ये एका रूममध्ये किती माणसं असतील हे काही सांगता येत नाही आणि त्याचे दर पण जास्त असतात आणि रूम सर्व्हिस अजिबात मिळत नाही. गरम आंघोळीसाठी पाणीसुद्धा मिळेल की नाही याची शाश्वती नसते. अनेकदा आपल्याला एक बादली गरम पाण्याची 200 रुपयाला 300 रुपयाला विकत घ्यावी लागते. चार धामाची जी यात्रा आपली सुरू होते ती होते यमुनोत्रीपासून. यमुनोत्री
झाल्यानंतर आपण गंगोत्रीला जातो आणि गंगोत्रीनंतर केदारनाथला जातो आणि केदारनाथचं दर्शन घेतल्यानंतर आपण शेवटी बद्रीनाथला जातो। यामध्ये सर्वात अवघड जे आहे ते केदारनाथ आणि त्यानंतर यमुनोत्री। गंगोत्री आणि बद्रीनाथ इथं मात्र मंदिरापर्यंत आपली गाडी जात असल्यामुळं या दोन धामांची यात्रा आपली सुकर होत असते। केदारनाथचं मंदिर हे 6 महिनेच फक्त उघडं असतं, साधारणतः एप्रिलला ते उघडतं आणि दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ते बंद होत असतं, कारण दिवाळीनंतर या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे तिथं जाता येत नाही। केदारनाथला एप्रिल ते नोव्हेंबरपर्यंत आपल्याला जरी जाता येत असलं तरी सगळ्यात चांगला टाईम हा सप्टेंबर ऑक्टोबरचा असतो आणि या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गर्दी पण कमी असते, त्यामुळे आपला जो खर्च आहे तो खर्च पण वाचतो। आणि सगळ्यात जास्त गर्दी दिवाळीच्या 10 ते 15 दिवस अगोदर तेथे असते, परंतु या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तिथं जाणं जरा थोडं धोक्याचं असतं, त्यामुळे सर्व माहिती घेऊनच आपल्याला केदारनाथला जावं लागतं। या काळामध्ये तेथे प्रचंड थंडी असते। केदारनाथ उंच ठिकाणी असल्यामुळं तिथं मोबाईलची कनेक्टिव्हिटी थोडी वीक असते, तरी पण BSNL आणि जिओचे मोबाईल तिथं लागतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं ATM मशीन नाहीत। 2013च्या पुरामध्ये त्याचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे तिथं आपल्याला हार्ड कॅशच घेऊन जावं लागतं, कुठलंही कार्डनी पेमेंट तिथं करता येत नाही, त्यामुळे बऱ्याचदा यात्री तिथं कार्ड घेऊन जातात आणि हार्ड कॅश नसल्यामुळं कुठलीही सेवा तिथं मिळत नाही। आपलं परतीचं हेलिकॉप्टर आता आपल्या ज्या ठिकाणाहून ज्या हेलिपॅडवर जो निघालो तिकडं येत आहे आणि आता थोड्याच वेळात ते हेलिपॅडवर लँड होईल। भोलेनाथाचं दर्शन घेऊन आपण परत फिरतो आणि आपलं जे हेलिकॉप्टर आहे आपण जिथून निघालो त्या ठिकाणी येतं आणि आपली केदारनाथची जी हवाई सफर येथे संपते।